नमस्कार मित्रांनो, वायडी बाबा केबोल या यूट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेणार आहोत, त्या म्हणजे अनाथांची माय सिंधुताई सपकाळ। सिंधुताई सपकाळ ह्या एक भारतीय समाजसुधारक असून त्यांना अनाथांची माय म्हणून ओळखले जाते। भारतातील अनेक अनाथ मुलांचे पालन पोषण त्या स्वतःच्या मुलाप्रमाणे करत आहेत। त्यांनी अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे। सिंधुताईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात गुरेढोरे पाहणाऱ्या गरीब कुटुंबात झाला। एका गरीब कुटुंबात जन्मल्यामुळे त्यांना चिंदीचे कपडे घालावे लागत होते। सिंधुताईंच्या वडिलांचे नाव अभिमानजी साठे होते। त्यांचे वडील सिंधुताईंचे शिक्षण घेण्यास उत्सुक होते। सिंधुताईंचे वडील त्यांना गुरे चारण्याच्या निमित्ताने बाहेर शाळेत पाठवत असत। आईच्या विरोधामुळे आणि घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे सिंधुताई यांच्या शिक्षणाला खीळ बसली। आर्थिक परिस्थिती, लहान वयात घरातल्या जबाबदाऱ्या आणि बालविवाहामुळे त्यांना 4th पर्यंत शिकता आले आणि नंतर त्यांना शाळा सोडावी लागली। सिंधुताई सपकाळ यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी 26 वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी वर्धा जिल्ह्यात झाला। लग्नानंतर त्यांना खूप कठीण जीवनाचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी आशा गमावली नाही। त्यांच्या माहेरी त्यांनी महिलांच्या शोषणाविरुद्ध लढा दिला, जे वन विभाग आणि जमीनदारांसाठी शेण गोळा करण्यासाठी वापरत होते। यामुळे त्यांचे जीवन अजून कठीण झाले। या लढाईनंतर त्यांचे आयुष्य अधिक कठीण होईल हे त्यांना माहीत नव्हते। वयाच्या 20व्या वर्षी जेव्हा त्या गरोदर राहिल्या, तेव्हा एका चिडलेल्या जमीनदाराने कपट मनाने घृणास्पद अफवा पसरवली की हे मूल दुसऱ्याचे आहे। त्यामुळे नवऱ्याच्या मनात त्यांच्या चरित्राबद्दल संशय निर्माण झाला। त्यामुळे नवऱ्याने हकलल्यानंतर गावकऱ्यांनीही त्यांना गावाबाहेर काढले। त्याच रात्री सिंधुताईंना अतिशय निराशाजनक मोठा धक्का बसला होता। त्यांनी एका गायीच्या गोठ्यामध्ये मुलीला जन्म दिला। एकीकडे त्यांनी आपल्या वडिलोपार्जित घरी जाण्यासाठी धडपड केली, परंतु त्यांच्या आईनेही त्यांना नकार दिला। सिंधुताईंनी आपल्या गरजा भागवण्यासाठी रस्त्यावर आणि रेल्वे स्थानकांवर भीक मागितली। त्यांचे अतिशय संघर्षमय जीवन हे स्वतःचे आणि मुलीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी होते। जगण्याच्या या संघर्षमय प्रवासात सिंधुताई महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथे आल्या। येथे वाघ संरक्षण प्रकल्पामुळे 84 आदिवासी गावे रिकामी करण्यात आली। त्यामुळे सिंधुताईंनी असहाय्य आदिवासी ग्रामस्थांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या या प्रयत्नांना वन मंत्र्यांनी मान्यता दिली आणि त्यांना पर्यायी पुनर्वसनासाठी योग्य ती व्यवस्था केली। त्यानंतर सिंधुताई आपल्या मुलीसोबत रेल्वे स्थानकात राहू लागल्या। पोट भरण्यासाठी भीक मागणे आणि स्वतःला आणि मुलीला रात्री सुरक्षित ठेवण्यासाठी स्मशानभूमीत राहत असे। आपल्या या संघर्षमय काळात त्यांना समजले की देशात अशी अनेक अनाथ मुले आहेत ज्यांना आईची गरज आहे। तेव्हापासून त्यांनी ठरवले की जो कोणी अनाथ त्यांच्याकडे येईल त्यांची आई म्हणून सांभाळ करेल। त्यांनी स्वतःची मुलगी श्री दगडूशेठ हलवाई पुणे महाराष्ट्र ट्रस्टला दत्तक दिली, कारण त्या सर्व अनाथ मुलांच्या आई बनू शकेल। बरीच वर्ष अथक परिश्रमानंतर सिंधुताईंनी चिखलदरा येथे पहिले आश्रम बांधले। त्यांनी आश्रम शाळांसाठी पैसे गोळा करण्यासाठी त्यांनी बरीच शहरे आणि गावे भेट दिली। आतापर्यंत त्यांनी अनेक मुलांना दत्तक घेतले आहे, जे प्रेमाने त्यांना माई म्हणून संबोधतात। त्यापैकी बरेच लोक आता प्रतिष्ठित ठिकाणी डॉक्टर आणि वकील म्हणून काम करत आहेत। सिंधुताई सपकाळ यांची प्रेरक जीवनकथा नशीब आणि दृढ निश्चय याबद्दल आहे। आपल्या जीवनामध्ये अडचणी कशा निर्माण होऊ शकतात हे त्यांनी उल्लेखनीयपणे दाखवून दिले आहे। स्वतंत्र भारतात जन्मल्यानंतरही भारतीय समाजात उपस्थित सामाजिक अत्याचारांना त्या बळी पाडल्या। आपल्या जीवनाचे धडे घेत त्यांनी महाराष्ट्रात अनाथांसाठी 6 अनाथाश्रम बनवले। त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करून दिला। त्यांच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या संस्थांनी असहाय्य आणि बेघर महिलांना मदत केली। आपले अनाथाश्रम चालवण्यासाठी सिंधुताईंनी पैशासाठी कुणापुढे हात कधीच पसरवले नाहीत। त्याऐवजी त्यांनी सार्वजनिक व्यासपीठांतून प्रेरणादायी भाषणे केली आणि समाजातील वंचितांना व उपेक्षित वर्गांना मदत करण्यासाठी जनतेचा पाठिंबा मागितला। त्यांची आनंदाची बाब म्हणजे त्यांच्या मुलांसह राहणे, त्यांचे स्वप्न साकार करणे आणि त्यांना आयुष्यात स्थायिक करणे। अनंत महादेवनचा 2010 मधील मराठी चित्रपट मी सिंधुताई सपकाळ हा सिंधुताई सपकाळ यांच्या खऱ्या कथेने प्रेरित एक बायोपिक आहे। 54व्या लंडन चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची वर्ल्ड प्रीमियरसाठी निवड करण्यात आली होती। सिंधुताईंना सुमारे 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत। अशा या महान व्यक्तिमत्वाचा संपूर्ण भारतीयांना अभिमानच आहे।
व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.